नमस्कार, डायरेक्ट सेकेंड ईयर ऑफ पोस्ट एस एस सी डिप्लोमा इन इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी एडमिशन 2023-24 चा कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म रिलेटेड हा व्हिडिओ सादर करत आहे. कॅपसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना हा ॲप्लिकेशन फॉर्म आपण कशाप्रकारे पूर्ण भरू शकतो हे या व्हिडिओतून समजावून सांगण्यात आलेले आहे. ज्या कॅन्डिडेटनी यापूर्वी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबमधून रजिस्ट्रेशन करून स्वतःचा ॲप्लिकेशन आय डी मिळवलेला आहे, त्या कॅन्डिडेटनी रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या टॅबवरती क्लिक करून कॅन्डिडेट लॉग इनमध्ये आपला युजर नेम, पासवर्ड आणि कॅपचा फील्ड एंटर करून लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन करून घेतल्यानंतर जे फर्स्ट पेज आहे त्या पेजवरती कॅन्डिडेटला स्क्रुटिनी मोड सिलेक्शन, त्याचप्रमाणे SMS लॉग, लॉग इन डिटेल्स आणि ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटस हे दिसून येईल. यामधील सर्वप्रथम स्क्रुटिनी मोड सिलेक्शन, यामध्ये कॅन्डिडेटला त्याने अपलोड केलेल्या डॉक्युमेंट्सचे व्हेरिफिकेशन कोणत्या प्रकारे करून घ्यायचे आहे तो मोड या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. ई स्क्रुटिनीमध्ये कॅन्डिडेटला स्वतःचे डॉक्युमेंट्स हे ऑनलाईन व्हेरीफाय करून घेता येतील. म्हणजेच त्याने जर ई स्क्रुटिनी हा मोड सिलेक्ट केला तर कॅन्डिडेटला फिजिकली कोणत्याही एफसीला जायची गरज नाही. सिस्टीमकडून त्याला स्क्रुटिनीसाठीचे सेंटर म्हणजेच एफसी सेंटर अलोकेट केले जाईल. या एफसीचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देखील कॅन्डिडेटला प्रोव्हाइड करण्यात येतील. दुसरा मोड आहे फिजिकल स्क्रुटिनी. या स्क्रुटिनी मोडमध्ये कॅन्डिडेटला स्वतःचे सर्व अपलोडेड डॉक्युमेंट्स, ओरिजिनल आणि अपलोड केलेले झेरॉक्स हे सर्व घेऊन कॅन्डिडेटला फिजिकली त्याने सिलेक्ट केलेल्या एफसी सेंटरला, त्याने सिलेक्ट केलेल्या डेट आणि टायमिंग स्लॉटला हजर राहून व्हेरीफाय करून घ्यावे लागतील. फिजिकल स्क्रुटिनीमध्ये या प्रकारे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, डिस्ट्रिक्टमधील एफसी सेंटर निवडायचे आहेत आणि डेट निवडल्यानंतर कॅन्डिडेटला त्या डेटचे अवेलेबल स्लॉट दिसून येतील. त्या स्लॉटमधील सुटेबल स्लॉट सिलेक्ट करून कॅन्डिडेटने फिजिकल स्क्रुटिनी करून घ्यायची आहे. सध्या आपण ई स्क्रुटिनी हा स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करून पुढे जात आहे. SMS लॉगमध्ये कॅन्डिडेटला त्याच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती प्रोव्हाइड करण्यात आलेले सर्व SMS दिसून येतील. लॉग इन डिटेल्समध्ये कॅन्डिडेटला त्याचा लॉग इन आय डी, करंट लॉग इन टाईम, प्रिवियस लॉग इन टाईम, युजर नेम, युजर टाईप हे डिटेल्स दिसून येतील. त्याचप्रमाणे ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटसमध्ये कॅन्डिडेटला विविध स्टेप्स दिसून येतील. त्या स्टेप्समधील काही स्टेप कम्प्लीट आणि काही स्टेप इनकम्प्लीट दिसत आहेत. सध्या हा फॉर्म इनकम्प्लीट असल्यामुळे रेड कलरमध्ये इनकम्प्लीट दिसत आहे. कॅन्डिडेट जसजसे फॉर्म भरत पुढे जाईल आणि या स्टेप्स कम्प्लीट होत जातील तसतसे कॅन्डिडेटला ग्रीन कलरमध्ये कम्प्लीट स्टेटस दिसून येईल. हा ॲप्लिकेशन फॉर्म पुढे भरण्यासाठी टाईप ऑफ कॅन्डिडेचर या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल या पेजवरती कॅन्डिडेटला त्याच्या उमेदवारीचा प्रकार निवडायचा आहे, तसेच तो कोणत्या बेसिसवर ॲप्लाय करत आहे तो ग्रुप देखील निवडायचा आहे. ग्रुप 1 हा HSC साठी आहे आणि ग्रुप 2 हा ITI कॅन्डिडेटसाठी आहे. ग्रुप 2 ITI कॅन्डिडेटमध्ये देखील कॅन्डिडेटने कोणता ITI केला आहे, जसे की 10+2 year ATS, 3 years ATS, 2 years CTS, 2 years COE, 2 years MSBB असे विविध टाईप आहेत. सध्या आपण ग्रुप 1 HSC निवडून पुढे जात आहे. उमेदवारीचे प्रकार निवडत असताना कॅन्डिडेटला महाराष्ट्र राज्य उमेदवारांसाठी ABCDE आणि
महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांसाठी OMS म्हणजेच आउटसाईड महाराष्ट्र स्टेट असे विविध टाईप आहेत. उमेदवारीचा जो प्रकार कॅन्डिडेटला सुटेबल होत असेल तो निवडून कॅन्डिडेटने सेव्ह अँड प्रोसीड करायचे आहे. या ठिकाणी कॅन्डिडेटला उमेदवारीचे जे प्रकार आहेत ते थोडक्यात दिलेले आहेत. कॅन्डिडेटच्या टाईपच्या अधिक माहितीसाठी इन्फॉर्मेशन ब्राउशर रेफर करू शकता. त्यानंतरचे स्टेप आहे टाईप डिटेल्स. त्यामध्ये कॅन्डिडेटने कोणत्या जिल्ह्यातून HSC केली तो जिल्हा निवडायचा आहे. जिल्ह्याची निवड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. जसजसे आपण नेक्स्ट स्टेपवरती जाऊन सेव्ह अँड प्रोसीड करत जाईल तसतसे यापुढे स्टेप्स वाढत जातील. सध्या आपण कॅटेगरी डिसिजनच्या पेजवरती आहे. कॅटेगरी डिसिजनच्या पेजवरती कॅटेगरी निवडत असताना कॅन्डिडेटला सर्वसाधारण आणि आरक्षित असे दोन टाईप आहेत. सर्वसाधारणमध्ये कॅन्डिडेटला EWS ला अप्लाय करू शकता का नाही याबद्दल विचारणा करण्यात येणार आहे. जर कॅन्डिडेटने EWS सिलेक्ट केले असेल तर त्याला EWS सर्टिफिकेट हे अपलोड करावे लागेल. तसेच आरक्षित म्हणजे रिझर्व्ड कॅटेगरी जर सिलेक्ट केली तर त्यातील जातीचे नाव आणि उपजातीचे नाव देखील कॅन्डिडेटला निवडावे लागेल. त्याचप्रमाणे नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेटकडे अवेलेबल आहे किंवा नाही हे देखील या ठिकाणी नमूद करावे लागेल. कॅन्डिडेट जो टाईप सिलेक्ट करेल त्या रिलेटेड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. जसे की नॉन क्रिमिलियर रिलेटेड इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. कॅन्डिडेटनी ती व्यवस्थित वाचून घेऊन पुढील फॉर्म भरायचा आहे. सध्या आपण जनरल हा टाईप सिलेक्ट करून पुढे जात आहे. त्यानंतर दिव्यांग व्यक्ती तपशीलमध्ये कॅन्डिडेट हा दिव्यांग आहे किंवा नाही हे सिलेक्ट करायचे आहे. जर कॅन्डिडेटने यस सिलेक्ट केले तर त्याला त्याचा डिसॲबिलिटीचा टाईप या ठिकाणी स्पेसिफाय करावा लागणार आहे. तसेच डिफेन्स डिटेल्समध्ये कॅन्डिडेटला त्याचे पॅरेंट्स संरक्षण दलातील कर्मचारी आहेत किंवा नाही हे देखील विचारण्यात आले आहे. जर कॅन्डिडेटने डिफेन्स यस केले असेल तर त्याचा टाईप देखील कॅन्डिडेटला स्पेसिफाय करावा लागणार आहे आणि त्या रिलेटेड डॉक्युमेंट म्हणजेच प्रोफार्मा सी कॅन्डिडेटला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे. ज्या ज्या ठिकाणी कॅन्डिडेट यस सिलेक्ट करेल त्या त्या ठिकाणी कॅन्डिडेटला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये त्या रिलेटेड डॉक्युमेंट भरण्याविषयी अपलोड करण्याविषयी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्यानंतर कॅन्डिडेटला इंडियन नॅशनॅलिटीसाठी या चार डॉक्युमेंटपैकी कोणताही एक डॉक्युमेंट प्रूफ म्हणून डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती अपलोड करायचा आहे. सिलेक्शन झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. त्यानंतरचे पेज हे क्वालिफिकेशन डिटेल्सचे पेज आहे. या पेजवरती देखील HSC डिटेल्स भरतानाच्या काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स कॅन्डिडेटला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. त्या व्यवस्थित कॅन्डिडेटने वाचून घ्यायचे आहेत आणि मगच कॅन्डिडेटने स्वतःची इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून घ्यायची आहे. इन्फॉर्मेशन भरत असताना HSC बोर्ड नेम, HSC पासिंग इयर, HSC रोल नंबर किंवा सीट नंबर, तसेच नेम, मदर नेम आणि उत्तीर्ण स्थिती हे सर्व नोंद करायचे आहे.
त्यानंतर कॅन्डिडेटला खालील दिलेल्या लिस्टमधील कोणतेही 3 सब्जेक्ट सिलेक्ट करायला सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपण सध्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सब्जेक्ट सिलेक्ट केले आहेत. कॅन्डिडेटला क्वालिफिकेशनमध्ये HSC चे ॲग्रिगेट मार्क्स, त्यामध्ये ऑप्टिन मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स एंटर केल्यानंतर परसेंटेज ही सिस्टीमकडून ॲटोमॅटिकली दाखवण्यात येईल. त्यानंतर आपण सिलेक्ट केलेल्या सब्जेक्टचे मार्क्स म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे मार्क्स या ठिकाणी एंटर करायचे आहेत. त्यानंतर SSC मार्क्स डिटेल्स या टॅबमध्ये देखील कॅन्डिडेटला SSC चे मार्क्स फिल करत असताना वेगवेगळ्या बोर्ड्सचे मार्क्स कशा प्रकारे फिल करायचे या रिलेटेड इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्या व्यवस्थित वाचून घेऊन मगच कॅन्डिडेटनी स्वतःची इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून घ्यायची आहे. या ठिकाणी देखील कॅन्डिडेटला मार्क्स ऑप्टेंड आणि आउट ऑफ मार्क्स टाकल्यानंतर स्वतःची परसेंटेज ही ॲटोमॅटिक फेच होऊन येते. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेटसाठी जे पर्सनल डिटेल्सचे पेज आहे त्या पेजवरती कॅन्डिडेटला स्वतःची सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. ज्या ज्या ठिकाणी रेड कलरचा स्टार मार्क आहे ते सर्व फील मँडेटरी असल्यामुळे ते नोंद करायचेच आहेत. त्यानंतर संपूर्ण नाव, आईचे नाव, जन्मतारीख, लिंग सिलेक्ट केल्यानंतर ऑर्फन स्टेटस सिलेक्ट करत असताना कॅन्डिडेटला यस नो हे सिलेक्ट करायचे आहे. कौटुंबिक उत्पन्न यामध्ये कॅन्डिडेटने उत्पन्न सिलेक्ट करून झाल्यानंतर रिलिजन आणि मदर टंग देखील सिलेक्ट करायचे आहे. हे सिलेक्ट करत असताना नोटमध्ये दिलेल्याप्रमाणे जर कॅन्डिडेटने रिलिजन हिंदू सिलेक्ट केले असेल तर त्याला रिलिजियस मायनॉरिटीसाठी अप्लाय करता येणार नाही. आणि जर कॅन्डिडेटने मराठी मदर टंग सिलेक्ट केली असेल तर त्याला लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी अप्लाय करता येणार नाही. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्समध्ये कॅन्डिडेटला स्वतःचा पत्ता म्हणजेच ॲड्रेस हा पूर्ण टाकायचा आहे. त्यानंतर राज्याची, जिल्ह्याची, तालुक्याची तसेच गावाची निवड करून पिनकोड व्यवस्थित नोंद करायचा आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये टेलिफोन नंबर 1 आणि 2 हा मॅन्डेटरी नसल्यामुळे तो नाही नोंद केला तरी चालेल. सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करा. हे पेज कॅन्डिडेटसाठीचे फोटो विथ सिग्नेचरचे पेज आहे. या पेजवर देखील कॅन्डिडेटला नोटमध्ये विविध इन्स्ट्रक्शन्स तसेच इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये देखील फोटो अपलोड करण्यासाठीच्या स्टेप्स दाखवण्यात आलेल्या आहेत. सॅम्पल फोटो विथ सिग्नेचरमध्ये क्लिक हिअर केल्यानंतर कॅन्डिडेटला स्वतःचा फोटो कशा प्रकारे कोणत्या हाईट विड्थमध्ये कोणत्या स्पेसिफिकेशनमध्ये अपलोड करता येईल करायचा आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. फोटो अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम चूज फाईल या बटनवरती गेल्यानंतर
ज्या ठिकाणी कॅन्डिडेटचा फोटो आहे त्या फाईलवरती जायचे आहे. त्यानंतर फोटो सिलेक्ट करून ओपन या बटनवरती क्लिक करायचे आहे. फोटो ओपन केल्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्याप्रमाणे त्याच्या एजेस म्हणजेच कडा व्यवस्थित ॲडजस्ट करून फोटो विथ सिग्नेचर व्यवस्थित करून सेव्ह या बटनवरती क्लिक करायचे आहे. फोटो सेव्ह झाल्यानंतर या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर अपलोड फोटो या बटनवरती क्लिक करायचे आहे. फोटो अपलोड झाल्यानंतर कॅन्डिडेटला प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतरचे नेक्स्ट पेज हे कॅन्डिडेटसाठी अपलोड डॉक्युमेंटचे पेज आहे. कॅन्डिडेटने फॉर्म भरत असताना ज्या ज्या ठिकाणी स्टेटस एस सिलेक्ट केले आहे ते सर्व डॉक्युमेंट्स अपलोडिंगसाठी या पेजवरती कॅन्डिडेटला दाखवण्यात आलेले आहेत. नोटमध्ये विविध इन्स्ट्रक्शन्स देखील कॅन्डिडेटला प्रोव्हाइड केलेले आहेत, त्या कॅन्डिडेटने व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. कोणताही डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी सिलेक्ट डॉक्युमेंट या बटनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रीनवर ज्या ठिकाणी त्याचे डॉक्युमेंट्स आहेत त्या फोल्डरमध्ये जाऊन तो डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ओपन बटनवरती क्लिक करायचं आहे. ओपन केल्यानंतर कॅन्डिडेटला डॉक्युमेंट स्क्रीनवरती दिसून येईल. तो व्यवस्थित स्क्रीनवर ॲडजस्ट करून सेव्ह या बटनवरती क्लिक करायचे आहे. डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर खालील प्रोग्रेस बार हा 100% वरती येईल. तो अपलोड करून घ्यायचा आहे. सिलेक्ट डॉक्युमेंट या टॅबवरती गेल्यानंतर कॅन्डिडेटला त्याचा डॉक्युमेंट सिलेक्ट करून ओपन या बटनवरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर अपलोड या बटनवरती क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेला मेसेज कॅन्डिडेटला स्क्रीनवर दिसून येईल. व्ह्यूमध्ये तो डॉक्युमेंट देखील कॅन्डिडेटला नेक्स्ट पेजवरती दाखवण्यात येईल. अशा प्रकारे कॅन्डिडेटने त्याचे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहेत. कॅन्डिडेटच्या डॉक्युमेंटचे नेम आणि कॅन्डिडेटने अपलोड केलेला डॉक्युमेंट हा एकच असायला हवा. अशा प्रकारे या ठिकाणी मी कॅन्डिडेटचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घेत आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर व्ह्यू या बटनमध्ये जाऊन कॅन्डिडेटने स्वतःचे डॉक्युमेंट देखील व्ह्यू करून पाहायचे आहेत. त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पेमेंट डिटेल्समध्ये कॅन्डिडेटला स्वतःची रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म फी पे करून घ्यायची आहे. त्यामध्ये डिटेल्समध्ये ॲप्लिकेशन आय डी, फी अमाऊंट आणि पेमेंट इन्फो दाखवण्यात आलेली आहे. फी पे करण्यासाठी पे नाव या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर कॅन्डिडेटसाठीचे पेमेंटसाठीचे विविध ऑप्शन कॅन्डिडेटला स्क्रीनवर दिसून येतील, जसे की UPI, QR, कार्ड पेमेंट, नेट बँकिंग, वॉलेट. सध्या आपण UPI, QR यांनी स्वतःचे पेमेंट करून घेत आहे. QR शो करण्यापूर्वी तुम्हाला फीस ब्रेकअप देखील दाखवण्यात आलेले आहे. हा QR कोड स्कॅन करून कॅन्डिडेटने स्वतःचे पेमेंट कंप्लीट करून घ्यायचे आहे. पेमेंट कंप्लीट करत असताना कॅन्डिडेटला स्वतःचे सर्व डिटेल्स पेमेंट डिटेल्समध्ये देखील दिसून येतील. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतरच कॅन्डिडेटला स्वतःचा प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्म हा स्क्रीनवर दाखवण्यात येईल. पेमेंट रिसिप्टमध्ये कॅन्डिडेटची पेमेंट रिसिप्ट जनरेट झालेली कॅन्डिडेटला दिसून येईल. यामध्ये कॅन्डिडेटचा ॲप्लिकेशन आय डी, फुल नेम, कॅटेगरी, कॅन्डिडेटचे टाईप तसेच फीज अमाऊंट आणि ट्रान्झॅक्शन आय डी पेमेंट मोड दाखवण्यात आलेला आहे. फ्युचर रेफरन्ससाठी कॅन्डिडेट या पेमेंट रिसिप्टची प्रिंट स्वतःकडे काढून ठेवू शकता. प्रिंटेबल ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये कॅन्डिडेटला स्वतःचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसून येईल. यामध्ये कॅन्डिडेटने सिलेक्ट केलेला स्क्रुटिनी मोड म्हणजेच EFC तसेच FC नेम, FC नेम, FC
ऑफिसर नेम, कॉन्टॅक्ट नंबर आणि अलर्टेड ऑन दाखवण्यात आलेलं आहे. कॅन्डिडेटने ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर कॅन्डिडेटच्या असे लक्षात आले की त्याचा ॲप्लिकेशन फॉर्म 2-3 दिवस झाले व्हेरीफाय झालेला नाही, तर अशा केसमध्ये कॅन्डिडेट हे या FC ला कॉन्टॅक्ट नंबरमध्ये दिलेला असेल त्या नंबरवरती कॉल करून स्वतःचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतात. पर्सनल डिटेल्समध्ये कॅन्डिडेटने भरलेले सर्व डिटेल्स जसे की फुल नेम, जेंडर, कॅटेगरी, मदर टंग, नॅशनॅलिटी, तसेच कॅन्डिडेटचा फोटो, रिलिजन, फॅमिली इन्कम, ऑर्फन स्टेटस, मायनॉरिटी स्टेटस, EWS स्टेटस, दिव्यांग स्टेटस हे सर्व दाखवण्यात आलेले आहे. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये त्याचे HSC आणि SSC डिटेल्स, पेमेंट डिटेल्समध्ये त्याने पेमेंट केलेला बँक रेफरन्स ID, पेमेंट ID, अमाऊंट, ट्रान्झॅक्शन अमाऊंट, पेमेंट डेट, तसेच अपलोड डॉक्युमेंटमध्ये त्याने अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे सर्व दाखवण्यात आलेले आहे. फ्युचर रेफरन्ससाठी कॅन्डिडेट या फॉर्मची प्रिंट स्वतःजवळ ठेवू शकतात. होम पेजवरती गेल्यानंतर कॅन्डिडेटला दिसेल की त्याने फॉर्म भरत असताना ज्या स्टेप्स इनकम्प्लीट दिसत होत्या त्या फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर ग्रीन कलरमध्ये कम्प्लीट दाखवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर फॉर्म कम्प्लीट झाल्यानंतर कॅन्डिडेटला EFC व्हेरिफिकेशनसाठी हा फॉर्म देण्यात आलेला आहे, त्यामुळे हा फॉर्म अजून लॉक नाही आहे. ज्यावेळी FC हा फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी पिक करतील म्हणजेच घेतील त्यावेळी हा फॉर्म लॉक असेल. सध्या हा फॉर्म अनलॉक करता येऊ शकतो. फॉर्म एडिट करण्यासाठी अनलॉक युअर ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटला ज्या पेजवरती चेंजेस करायचे आहेत त्या पेजवरती जाऊन कॅन्डिडेटने चेंजेस करून सेव्ह अँड प्रोसीड करायचे आहे. पण कॅन्डिडेटने या सर्व स्टेप्स करत असताना डॉक्युमेंट अपलोडच्या पेजवरती जाऊन पेज सबमिट करायचे आहे. सर्व स्टेप्स सेव्ह अँड प्रोसीड झाल्याशिवाय हा फॉर्म कम्प्लीट होऊ शकत नाही. अशा प्रकारे हा फॉर्म कम्प्लीट झालेला आहे. धन्यवाद.